संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर गावांतर्गत असलेल्या शेळकेवाडी येथे एका तरुण शेतकऱ्याचा इलेक्ट्रिक शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 11 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान घडली आहे. अमोल दत्तात्रेय शेळके वय वर्ष 35 असं मृत झालेल्या शेतकऱ्याचं नाव असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की अकलापूर गावांतर्गत असलेल्या शेळकेवाडी येथे अमोल शेळके हा तरुण शेतकरी 11 जुलैच्या सायंकाळी विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी गेला असता त्याचवेळी त्याला इलेक्ट्रिक शॉक लागला. त्यानंतर त्याला औषधोपचारासाठी घारगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करून नंतर संगमनेर येथील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेले होते. मात्र औषधोपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी देवीदास शेळके यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश लोंडे हे करत आहेत. अमोल शेळके हा तरुण शेतकरी परिसरात सर्वांना परिचित होता. त्याच्या मृत्यूने कुटुंबासह शेळकेवाडी गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. प्रतिनिधी नवनाथ गाडेकर, माय न्यूज, संगमनेर.